सांगली शहर मध्यवर्ती बस स्थानकात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तिघांवर रागाने का बघतोय असं म्हणत एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा सोमवारी दिनांक 31 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलाय. या प्रकरणी जखमी राहुल संजय साळुंके वय 20 राहणार दत्तनगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुद्दाम नदाफ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.